वाढदिवस म्हटलं की सार्वजनिक रस्त्यावर मांडव टाकून वाढदिवस साजरा केला जात होता. मध्यरात्री केक कापला जात होता, आरडाओरडा आणि जल्लोष केला जात होता. मात्र यापुढे राजकीय नेत्यांसह युवा कार्यकर्ते असतील, नागरिक असतील, यांना रस्त्यावर वाढदिवस साजरा करता येणार नसून मित्रांना डीजेच्या तालावर थिरकता सुद्धा येणार नाही. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी सार्वजनिक रस्त्यावर वाढदिवस साजरा करण्यास बंदी केली आहे. यासाठी वेळ ठरवली असून रात्री 10 वाढदिवस साजरा करता येणार नाही. वाढदिवस साजरा केलास तर 1 वर्षाच्या कारावासाची शिक्षा बर्थडे बॉयसह मित्रांना होऊ शकते. या कारवाईचं सामान्य नागरिकांमध्ये स्वागत होत असून कौतुक केलं जात आहे. वाकड पोलिसांनी अशा प्रकारची पहिली कारवाई सुद्धा केली आहे. पिंपरी चिंचवड असंच नाहीये, पूर्ण प्रत्येक शहरामध्ये आता हे फॅशन आलेले आहे की मोठ्या मोठ्या चौकातून रस्त्यावरती रात्री 12 वाढदिवस साजरे करायचे, मोठ्याने फटाके वाजवायचे, डीजे लावायचं, नाचायचं. त्याच्यामुळे नाहक जनतेला, कॉमन जनतेला फार ह्याचा त्रास होतोय. आणि रात्री फटाके वाजवल्यामुळे अचानक झोपेत असणाऱ्या व्यक्तींना त्रास होतो, अचानक दचकून जागे होतात, लहान मुलं घाबरतात, वयोवृद्ध व्यक्तींना ह्याचा फार त्रास आहे. त्याच्यामुळे बऱ्याच कंप्लेंट्स आम्हाला रात्री अपरात्री फोन येतात, साहेब फटाके वाजवत आहेत, गोंधळ आहे. त्यानुसार मग आम्ही पोलीस स्टेशनतर्फे ठरवलं की यापुढं जे काही सार्वजनिक ठिकाणी आमचा वाढदिवस साजरा करण्याबद्दल काही दुमत नाही आहे, परंतु त्यांनी आपल्या घरी करावा, हॉटेलमध्ये बुक करून आतमध्ये करावा, हॉलमध्ये करावा. परंतु सार्वजनिक ठिकाणी तलवारी घेऊन, सुरी घेऊन मग त्यातून दहशत निर्माण करणं, त्यातून भांडणांचा प्रकार वाढलेले आहेत, जनतेला त्रास आहे. मग आम्ही पोलीस स्टेशनच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी ठरवलं, वरिष्ठांनी आम्हाला तसा सूचना केल्या की हे जे प्रकार आहेत ह्याच्यामुळं बऱ्याच प्रमाणात गुन्हेगारीला वाढ होते आणि जे काही नवीन तरुण आकर्षित होतात त्याच्यावर कुठंतरी पायबंद बसला पाहिजे. म्हणून मग आम्ही ठरवलं की यापुढं अशा जे काय वाढदिवस साजरे होणार आहेत आणि दंगा करणार आहेत किंवा फटाके वाजवणार आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करायची, गुन्हे दाखल करायचे. त्याप्रमाणे काल काळेवाडी पोलीस स्टेशन आमची चौकी आहे, काळेवाडी गावामध्ये मराठी शाळा आहे, त्याच्यापुढं काही तरुण वाढदिवस साजरा करताना दंगा करत असताना आम्हाला माहिती मिळाली, तसे तक्रारीचे फोन आले, म्हणून लागलीच आमचे ए पे पाटील आणि स्टाफ त्या ठिकाणी पाठवला. तर 10-15 तरुण वाढदिवस साजरा करत होते, त्या तरुणांना पोलीस बघितल्यानंतर त्यांची पळापळी झाली. परंतु नंतर चौकशी आम्ही कुणाचा वाढदिवस होता, कोण होतं ह्याची संपूर्ण माहिती घेतली आणि त्यांच्यावरच सर गुन्हा दाखल केलेला आहे. आता हे हा गुन्हा आम्ही कोर्टात सदर, जे काय वाढदिवस करणारा तरुण आहे आणि त्याचे जे काही साथीदार आहेत 10-12 त्यांचे कोर्टामध्ये दोषारोपपत्र पाठवणार आहे आणि यापुढं अशीच कडक कारवाई करण्यात येणार आहे आणि 100% बंद करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमा न्यूज, पिंपरी चिंचवड.